हिजाबबंदीच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. बुलडाण्यात मोर्चा निदर्शने आणि आंदोलनास मनाई करण्यात आली आहे. बुलडाण्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. हिजाबबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. बुलडाण्यात मोर्चा निदर्शने आणि आंदोलनास मनाई करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्यासाठी उपाय सुचवण्यात आलाय. कर्नाटक राज्यात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लिम मुलींवर हिजाब घालण्यावर बंदी घातलेल्याच्या निषेधार्थ आणि हिजाब बंदीच्या समर्थनात शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरात मोर्चा निदर्शने आणि आंदोलन होऊन शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बुलढाण्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. बुलढाण्यात मोर्चा निदर्शने आणि आंदोलनास मनाई करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रफुल, हिजाबबंदीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाण्यात कलम 144 लागू करण्यात आलाय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच निलम, आपल्याला माहिती आहे सध्या हिजाब प्रकरण मोठ्या प्रमाणावर कायदेत आहे. कर्नाटकामधलं हे प्रकरण आहे, त्याचे पडसर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडायला सुरुवात झाली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी कुठले मोर्चे आंदोलन होऊ नये आणि त्याचा परिणाम बुलढाणा जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर होऊ नये, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत चांगलं या ठिकाणी पाऊल उचलायला असं म्हणावं लागेल. कारण की बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन असतात, मोर्चे असतात, त्यामुळे बुलढाणा शहरासाठी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आता 144 कलम लागू केला आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा दबाव होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये. एकंदरीत जर का आपण विचार केला तर या ठिकाणी हिजाबचं प्रकरण मोठ्या प्रमाणावर चिकटताना पाहायला मिळत आहे आणि सामाजिक अशांतता सुद्धा वाढताना पाहायला मिळते. अशा संपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललंय. बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये जे काही आंदोलन आणि मोर्चे उभारणी केले होतात त्यावर कुठेतरी बंधनं घातली आहेत आणि 144 कलम या ठिकाणी आजच्या दिवसाकरता लागू करण्यात आला. या ठिकाणी कुठल्याच जे मोर्चे आहेत किंवा जमावाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून कुठल्याच प्रकारचा सामाजिक प्रकार या ठिकाणी कळू नये. पोलिसांचा कुठे आणि कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलाय? निश्चितच जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि जे मोर्चे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर येत असतात. आंदोलन जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असतात, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर असेल किंवा ज्या ठिकाणी संवेदनशील भाग म्हणून या ठिकाणी काही भाग निश्चित केलेले आहेत त्या संवेदनशील भागामध्ये सुद्धा या ठिकाणी पोलीस असतात. सगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारे लोक घराबाहेर पडू नये किंवा हिजाब प्रकरणावर कुठल्याच प्रकारचे नारेबाजी होऊ नये, मोर्चे निघू नये, त्यासाठी या ठिकाणी संपूर्ण खात्रीपूर्वकपणे पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतला पाहायला मिळते. एकंदरीत संवेदनशील भाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला खूप परिसर असेल त्यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. जर कोणी अशा पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीची सुद्धा वक्तव्य पोलीस यंत्रणेकडून येताना मिळतात, जेणेकरून नागरिकांनी आधीच सतर्क होऊन या प्रकारे कुठल्या प्रकारचं आंदोलन नागरिकांकडून केलं जाऊ नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा बाधा निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न जिल्हा प्रशासन करताना पाहायला मिळत आहे. हिजाब प्रकरणात पाळावं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या जनभावना त्या उचलेल्या पाहायला मिळतात. कुठंतरी या ठिकाणी जनभावनेला या ठिकाणी रोष देऊन त्यामध्ये सामाजिक अशांतता बिघडू शकते याचाच एक त्याने अर्थ घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढलेला आहे. जिल्ह्यातील ज्या काही संवेदनशील भाग आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त उभा केला आहे आणि अशा पद्धतीने कुठेही जर काही सामाजिक अशांतता पसरवणारे घटक जर आढळून आले त्यांना तात्काळ ताब्यात देण्यात यावं असे सुद्धा आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस यंत्रणेकडून दिले आहेत. निलम, या निर्णयानंतर मुस्लिम बांधव मुस्लिम महिला यांच्या काय प्रतिक्रिया समोर आल्यात का? निश्चितच त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये DYSP अमोल कोळे आहेत, त्यांनी मुस्लिम समाजातील जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांची कालच एक बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या ज्या सोशल मीडियावरती काही संदेश येत असतील किंवा अफवा येत असतील अशा कुठल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजामध्ये जाऊन विशेष करून युवा जो वर्ग आहे त्या युवा वर्गाशी संपर्क राहून त्यांना या ठिकाणी वेळोवेळी माहिती अवगत करावी, जेणेकरून कुठल्याच प्रकारचे गुन्हे या युवकांवर दाखल होणार नाही किंवा जिल्ह्यातील जी शांतता आहे शांतता या ठिकाणी बाधित होणार नाही यासाठी खामगावमध्ये या ठिकाणी बैठक घेतली आहे. बुलढाणा शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलाय आणि जिल्ह्यातील ज्या ठिकाणी संवेदनशील परिसर आहे त्या ठिकाणी आधीच अशा पद्धतीचे संदेश जे आहे ते तत्सम लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळवलेलं आहे.
कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि त्यातूनच पॅटर्न व्यवस्था या ठिकाणी जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे खबरदारी घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या जर का प्रतिक्रिया आपण समजून घेतलं तर त्यांनी सांगितलं की या प्रकरणात गांभीर्य त्यांना सुद्धा आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांच्या कुठल्या एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे सामाजिक शांतता अबाधित होऊ शकते हे सुद्धा त्यांना जाणून झाले. तरीही समाजामध्ये असे काही असमंजस्य घटक असतात त्यांच्यामुळे काहीतरी होऊ शकतो म्हणून त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण मिळावं म्हणून समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडून सोशल मीडिया असतील किंवा फोनच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी वेळोवेळी या बाबतीत जे संपूर्ण घटनाक्रम आहे किंवा संपूर्ण प्रकरण आहे याचं गांभीर्य समजून सांगण्यात येत आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार याकडे घडू नये. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि मुस्लिम समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून सतत ते आपल्याला खबरदारी घेत असल्याचं संपूर्ण चित्र पाहायला मिळतं. निघा धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पिझ्झा बंदीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात कलम 144 लागू करण्यात आलाय.